महाराष्ट्राचे एक माजी आणि एक आजी मंत्री दोघेही तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांतर्गत अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबरला तर नवाब मलिकांना 23 फेब्रुवारीला ईडीने अटक केली. तेव्हापासूनच दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, पण दोघेही आजारी सुद्धा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही एकाच कोठडीत आहेत, पण 1 एप्रिलला अनिल देशमुखांचा खांदा निखळला, म्हणजेच शोल्डर डिस्लोकेट झाला आणि ते जमिनीवर कोसळले. पण त्यावेळेला देशमुखांना मदत करायला तिथे कोणीच नव्हतं. अखेर 62 वर्षीय मलिकच मदतीला धावून आले. जेलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशमुखांचा खांदा ट्विस्ट झालेला आणि तो डोक्यापाशी अडकला. मलिकांनी तो कसाबसा खाली आणला. जेलमधील अधिकाऱ्यांना नंतर समजलं की ही समस्या देशमुखांच्या अख्ख्या कुटुंबात आहे, अगदी त्यांच्या पालकांपासून ते त्यांच्या मुलांपर्यंत. यानंतर देशमुखांना पुढील उपचारासाठी जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.